रात्रीचा खेळ चाले या मालिकेतील शेवंता हे पात्र साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने मालिकेतनं माघार घेतली. या संदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून अपूर्वाने याबाबत सर्वांना माहिती दिली. ही मालिका सोडण्याचं कारणही तिने या पोस्टमधनं सांगितलंय. आपल्या या पोस्टमध्ये अपूर्वाने प्रोडक्शन हाऊसवर अनेक आरोप केलेत. अपूर्वा नेमळेकर हिच्या 3 पानी सोशल मीडिया पोस्टचं शीर्षक तिची अस्वस्थता दाखवतं. शेवंता बस नाम ही काफी है पर कभी कभी इतनाही काफी नहीं होता या शीर्षकाखाली तिने मनातल्या भावना व्यक्त केल्यात. पोस्टमध्ये ती लिहिते, शेवंता म्हणून आपली एक ओळख आणि नंतर ते जिव्हाळ्याचं नातं एका साध्या अपूर्वाशी जोडलं गेलं. एक अभिनेत्री म्हणून ही भूमिका करताना मला खूप मजा आली आणि समाधानही वाटलं. खरं सांगायचं तर शेवंताचं सादरीकरण मला सहज जमत गेलं. जणू काही मीच ती शेवंता अशी एक चेतना आजवर मी जगत आले. त्या भूमिकेमधलं नाविन्य, त्या व्यक्तिरेखेतले विविध पैलू, निरनिराळ्या छटा यामुळे प्रेक्षकांमध्ये शेवंता ही अजरामर झाली. शेवंताची भूमिका मला खूप काही देऊन गेली. असं सर्व काही छान घडत असताना आपल्या सर्वांच्या मनात एकच उत्सुकता असेल की मी शेवंताच्या भूमिकेचा त्याग का केला, असं काय घडलं की मला हा प्रतिकूल निर्णय घ्यावा लागला. मला माझ्या सोशल मीडियावर कमेंटमार्फत ईमेल्समधून प्रेक्षकांनी याबद्दल विचारणा केली. त्याचं उत्तर देणं ही माझी वैयक्तिक जबाबदारी आहे आणि या गोष्टीचा उलगडा करणं हे माझं कर्तव्य समजून हा खुलासा मी करत आहे, असं अपूर्वा नेमळेकरने लिहिलंय. अपूर्वा पुढे लिहिते, शेवंता भूमिकेसाठी मी 10 किलो वजन वाढवलं होतं. वजन वाढवल्यावर ज्या काही निगेटिव्ह कॉमेंट आल्या त्याला मी फेस करत आले. परंतु सेटवर काम करत असताना अगदीच नवख्या आणि काही ज्येष्ठ कलाकारांनी वाढलेल्या वजनावरनं माझं विडंबन केलं. उघडपणे माझी खिल्ली उडवली गेली. त्यात काही कमेंट्स जिव्हारी लागणाऱ्या होत्या. त्याबद्दल वरिष्ठांनी कारवाई करून सुद्धा नवख्या कलाकारांनी दिलगिरीही व्यक्त केली नाही. रात्रीचं खेळ चालेचं शूटिंग सावंतवाडीत सुरू आहे. मुंबईहून 12 तासांचा रेल्वे प्रवास करून मी जात होते. तिथं गेल्यानंतर एकच दिवस शूट केलं जायचं, नंतर 3-4 दिवस शूट केलं जायचं नाही. असं महिन्याभरात केवळ 6 ते 7 दिवस काम लागत होतं. त्यासाठी वारंवार प्रवास करायला लागत होता. यात महिन्याभराचा अमूल्य वेळ वाया जात होता. तिसऱ्या सीझनसाठीही आम्हाला 5 ते 6 दिवसच लागणार आहेत असं प्रोडक्शन हाऊसने सांगितलं होतं. तेव्हा मी नकार दिल्यानंतर मला आणखीन एक शो देण्याचं आश्वासन देण्यात आलं. परंतु 5 ते 6 महिने झाले तरी आश्वासन पूर्ण केलं गेलं नाही. यामुळे माझं आर्थिक नुकसान झालं. असाच प्रकार गेल्या वर्षी झी युवावरील तुझं माझं जमतंय या मालिकेच्या वेळी घडला होता. त्या मालिकेचा शेवटचा चेक मिळाला नाही. मी चॅनलशी एकनिष्ठ राहून काम केलं पण मला कष्टाचा मोबदला मिळाला नाही. या सर्व पार्श्वभूमीवर मला बाहेर पडावं लागलं. हा माझा सर्वस्वी वैयक्तिक निर्णय आहे, असं अपूर्वाने म्हटलंय. अपूर्वाने इंस्टाग्रामवर केलेल्या या पोस्टनंतर तिला चाहत्यांकडनं सकारात्मक प्रतिसाद आल्याचं तिने अजून एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय. यात ती म्हणते, माझ्यासोबत जे झालं त्यामुळे माझ्या मनाचं खच्चीकरण झालं होतं. मात्र सगळ्या चाहत्यांनी मला खूप प्रतिसाद दिला. सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष फोनवरून आपण सगळ्यांनी मला खूप प्रतिसाद दिलात. यातून किती प्रसिद्धी मिळाली यापेक्षाही नवीन माणसं जोडली गेल्याचं मला समाधान वाटतंय. ही माझी आजवरची कमाई आहे. दरम्यान अपूर्वा नेमळेकरच्या या आरोपांवर चॅनलकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तर या मालिकेच्या निर्मात्यांशीही या संदर्भात संपर्क होऊ शकला नाही. त्यांनी प्रतिक्रिया दिल्यावर त्या आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू. मात्र मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्रींना मानधन न मिळणं आणि सेटवरचे वाद याची आता बरीच उदाहरणं पुढे येऊ लागल्याचं दिसतंय.